पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. नासाला विक्रमचा ठाव ठिकाणा सापडण्यात अपयश. ऑक्टोबर मध्ये पुन्हा करणार प्रयत्न, नासाने ट्विट करून दिली माहिती. भाजपाकडून सूडभावनेने शरद पवारांना लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारवर टीका, म्हणाले सरकारच्या सूडभावनेचा निषेध व्यक्त करतोय. सध्या चौकशीची गरज नाही, भविष्यात गरज भासल्यास कार्यालयात बोलावू. ईडीचा शरद पवारांना ईमेल. शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन. कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोणत्याही चार्जशीटमध्ये शरद पवार यांचं नाव नाही. ईडीचा वापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची टीका. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार चौकशीला सहकार्य केले पाहिजे, कर नाही तर डर कशाला. शरद पवार यांच्या ईडी चौकशीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली प्रतिक्रिया. भाजप सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सरकारवर टीका. शरद पवार राजकारणातील भीष्म पितामह, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया. पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे सर्वसामान्यांचे हाल. ठाणे वाशी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा. हनी ट्रॅप प्रकरणामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांचा समावेश, काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांचा आरोप. चौकशा मागे लावून विरोधी पक्ष संपवण्याचा सरकारचा डाव, लोकशाही धोक्यात, मनसेचा पवारांना पाठिंबा. मी ईडीच्या कार्यालयात जाणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य. मला 2019 विश्वचषक स्पर्धा खेळायची होती, मात्र निवड समिती आणि संघ व्यवस्थापनानं त्याबाबत माझ्याशी काहीच चर्चा केली नाही. भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगचा गोप्यस्फोट. बहुप्रतीक्षित हाऊसफुल 4 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित. चित्रपटात विविध कलाकारांच्या अतरंगी भूमिका, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता.